इकडे सिंधुदुर्गातील मणेरी इथे मायनर कालवा आज पुन्हा एकदा फुटला. संबंधित अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे हा कालवा फुटल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला. या कालव्यातील पाणी शेतात गेल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. याबद्दल शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. 2 दिवसात पाणी पूर्ववत न केल्यास आक्रमक आंदोलनाचा इशारा देण्यात आला. राज्याच्या वेगवेगळ्या भागात अजूनही अवकाळी पाऊस पडतोय. विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलाय. इकडे मराठवाड्यातही नांदेड आणि अन्य ठिकाणी पाऊस झाला. वाशिम, भंडारा, अकोल्यात सुद्धा तुफान पाऊस झाला आणि याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. ही चारही ठिकाणची दृश्य आपण पाहतो आहोत. महाराष्ट्रातली नांदेड, वाशिम, भंडारा आणि अकोला. अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र उत्सवातील मुख्य आकर्षण असलेला जलदिंडी हा धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कोरोनाच्या संकटामुळे हा उत्सव अगदी मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत झाला. कोरोनाचे नियम पाळून भाविकांनी यामध्ये भाग घेतला. शाकंभरी देवीची मूर्ती फळ भाज्या आणि फुलांचा वापर करून बनवण्यात येते. पावसाळ्यानं तर पिकणारी सर्व फळं आणि भाज्या वापरून अतिशय आकर्षक अशी मूर्ती तयार केली जाते. दुसरीकडे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी एक असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुमारे 1500 किलो फुलं आणि फळांची अनोखी आरास करण्यात आली. देवाचा गाभारा, चौखांबी, सोळखांबी, सभामंडप हे सगळं सजवण्यात आलं होतं. संक्रांतीच्या निमित्तानं गवार, भेंडी, फ्लॉवर, गाजर, वांगी अशा 60 प्रकारच्या फळभाज्यांचा वापर करूनही इथे सजावट करण्यात आली होती. इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात यांनी. आज मकर संक्रांत आहे आणि त्यानिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ही आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. नेहमी फुलांची सजावट असते आणि आज मात्र फुलं आणि फळं अशी एकत्रित ह्यांची सजावट करण्यात आली आहे. तब्बल 1.5 टन फुलं आणि फळं वापरण्यात आलेली आहेत. जे 60 प्रकारचे फळं आहेत, पालेभाज्या आहेत, ते वापरण्यात आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता की अतिशय सुंदर अशी आकर्षक आरास करण्यात आलेली आहे. गोबी, वांगे, टोमॅटो, फ्लॉवर, असे मिरची, गाजर अशा विविध प्रकारचे जे फळभाज्या आहेत त्या वापरण्यात आलेल्या आहेत आणि आपल्या माध्यमातून तमाम विठ्ठल रुक्मिणी भक्तांना हे दृश्य दाखवण्यात येत आहे की आजची जी सजावट आहे ती अत्यंत वेगळी आहे. मकर संक्रांत असल्याने पतंगाचा वापर हे करण्यात आलेला आहे. एक प्रतिकात्मक पतंग वापरण्यात आलेले आहेत आणि हा जो काळ आहे मकर संक्रांतीचा हा अत्यंत आनंदात जावा ही त्याच्या मागं त्यांचा उद्देश आहे. पुण्याच्या तामाणे फ्लॉवर्स यांनी ही सजावट केलेली आहे आणि अत्यंत आनंद व्यक्त करण्यात आहे आलेला आहे. पहाटच्या पूजेनंतरनं भाविकांना दर्शन खुलं करण्यात आलेले आहे. महिलांचा हा प्रमुख दिवस आहे पण परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी बाहेर आहे आणि मंदिर प्रशासनाने असा निर्णय घेतलेला आहे की वाणवसा मंदिरात करण्यात येणार नाही. म्हणून ही आरास विठोबा आणि रुक्मिणीचं लोभस रूप आपल्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे. पंढरपूरहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत. यासोबतच दिवसभराच्या बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो.